भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष भास्करराव दादा खतगावकर, आमचे दुसरे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष गोविंदरावजी केंद्रे, महामंत्री सुजित सिंगजी ठाकूर, आमचे प्रभारी निलयजी नाईक, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राम पाटील दातोळीकर, मंचवर उपस्थित असलेले लोकसभेतील माझे एकेकाळचे सहकारी डी बी पाटील, आमचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधूंनो, भारतीय जनता पक्ष शिवसेना युती आहे, रिपाई रासप आमच्या सोबत आहेत आणि या युतीतर्फे प्रतापराव चिखलीकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांची निशाणी कमळ आहे, त्यांच्या कमळ या निशाणीचं बटन आपण दाबावं, त्यांना लोकसभेमध्ये पाठवून या देशाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना करावं हे सांगण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे. मित्रो, 3 दिवसापूर्वी या युतीच्या प्रचाराला कोल्हापूरला सुरुवात झाली. मी कोल्हापूरला होतो, मी काल सोलापूरला होतो, नंतर बीडला आलो, आज सकाळी मी लातूरला गेलो आणि आता प्रतापरावच्या प्रचाराचा नारळ फोडायला मी नांदेडला आलो. मला पैठणला जायचं आहे आणि वेळ जवळपास संपत आलेला आहे, माझ्यावर वेळेचं बी दडपण आहे, त्यामुळं मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण प्रतापरावांनी सांगितलं की सकाळी 10 वाजेपासून आपण या ठिकाणी बसलेले आहेत. मित्रो, ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. ही निवडणूक तुमच्यासाठी किंवा आमच्यासाठी महत्त्वाची नाही आहे, ही निवडणूक या देशासाठी अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण सतसत विवेकबुद्धीला स्मरून मतदान करायचं आहे आणि हा देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील तर नरेंद्र मोदीच्या हातामध्ये सुरक्षित राहील असा कौल आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे. मित्रो, प्रतापरावांनी आता इच्छा व्यक्त केली की मी तर खासदार होणारच आहे, पण खासदार झाल्याच्या नंतर प्रधानमंत्री पदासाठी जे कोणी नावं सुचवतात त्यामध्ये प्रतापराव चिखलीकरांचा नंबर लागला पाहिजे. मी तुम्हाला खात्री देतो, मी तुम्हाला वचन देतो आणि पक्षाचा राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो की नरेंद्र मोदीचा जो फॉर्म भरला जाईल त्या फॉर्मवर प्रतापराव चिखलीकर हे सूचक म्हणून असतील याची मी तुम्हाला आज खात्री देतो. मित्र, प्रतापराव नवीन आहेत, आत्ता येतात, पण गेले 4 वेळेसपासून मी लोकसभेमध्ये. 2014 मी जेव्हा निवडून गेलो ते भाषण मला आठवत आहे. पहिल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी असं म्हणले होते की माझं सरकार हे गरिबासाठी काम करेल. या देशातली जी काही साधन सामग्री आहे तिचा उपयोग मी गरिबासाठी करेन. मित्र, या सभेमध्ये गरीब कोण कोण आहे जरा वर हात करा, गरीब कोण कोण आहे? प्रतापराव, किती गरीब लोक आहेत तुमच्या मतदारसंघातले? या मतदारसंघामध्ये किंवा या सभेमध्ये श्रीमंत कोण आहे वर हात करा? बघा, श्रीमंताचा पता नाही तुमच्या मतदारसंघात. आणि म्हणून या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं मी गरिबासाठी काम करेल. काय काम केलं गरिबासाठी पहिलं प्रधानमंत्र्यांनी? प्रधानमंत्र्यांनी पहिलं काम केलं जनधन योजना सुरू केली. या जनधन योजनेच्या अंतर्गत बँकांना आदेश दिले की या देशातला गरीब माणूस ज्याला बँकेची पायरी चढली नाही, ज्याला बँकेनं कर्ज दिलं नाही, ज्याची ऐपत नाही बँकेजवळ तारण ठेवण्याची, अशा गरीब लोकांचे बँकेमध्ये खाते खोला. काँग्रेसच्या काळामध्ये बँकेत खातं खोलायचं असेल तर 500 रुपये डिपॉझिट करावं लागायचे,
100 रुपयाचा चेक सरकारचा मिळायचा, 500 रुपये शेकड्यानं काढायचे आणि 100 रुपयाचा चेक जमा करून 400 रुपयाचं व्याज भरायचं। मित्र, बँकेंनी एक लाल पैसा न घेता या गरीब लोकांचे बँकेमध्ये खाते खोलले। काँग्रेसच्या काळात 500 रुपये देऊन खाते खोलले, आमच्या काळात एक पैसा न घेता बँकेत खाते खोलले। तुमच्यासारख्या गरीबाला प्रश्न पडला की आमचं खातं बँकेत खोललं म्हणून काय आमची गरिबी हटली का? परंतु नाही। या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दुसरा कायदा केला। मी गेले 35 वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो, आम्ही मोर्चे काढले, आंदोलन केले, जेलमध्ये गेलो, उपोषण केले, पोलिसांनी आम्हाला मारलं। आमची मागणी होती की या देशामध्ये ब्रिटिशांनी एक कायदा तयार केला, तो कायदा बदला। कायदा कोणता होता? कायदा होता 50%पेक्षा जास्त नुकसान झालं तर आम्ही दुष्काळ जाहीर करू आणि शेतकऱ्याला मदत करू। मित्रो, 70 वर्षात काँग्रेसनं कायदा बदलला नाही। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले, त्यांनी सांगितलं 50%पेक्षा जास्त नुकसान झालं तर नुकसान भरपाई देईल, हा कायदा बंद करा, आणि 33% नुकसान झालं तरी शेतकऱ्याला मदत करा, अशा प्रकारचा कायदा मित्रांनो केला। एका बाजूला 50%वर दुष्काळ जाहीर करणारं काँग्रेसचं सरकार आणि दुसऱ्या बाजूला 33% नुकसान झालं तरी दुष्काळ जाहीर करणारं मोदीजीचं सरकार। कोणतं सरकार तुम्हाला निवडायचं याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे। आणि म्हणून मित्रांनो, एक गरिबासाठी घेतलेले निर्णय, दुसरा निर्णय काय घेतला? दुसरा निर्णय घेतला की पिक्याच्या आणेवारीची पद्धत तर बदललीच, पण पिक्याच्या विम्याची पद्धत सुद्धा आमच्या सरकारनं बदलली। काय होती पिकाच्या विम्याची पद्धत? पहिली पद्धत होती पीक पॅटर्न प्रमाणे 7% भरावं लागायचे तुम्हाला पिक्याचे विम्याचे, 5% भरावं लागायचे विम्याचे। 1 लाखाचा कर्ज काढसान तर 7,000 रुपये बँक कापून घ्यायची, 1 लाखाचं कर्ज काढसान तर 5,000 रुपये बँक कापून घ्यायची। विम्याचे 7,000, विम्याचे 5,000 अधिक बँकेचं व्याज आमचा शेतकरी भरू शकत नव्हता, थकबाकीत राहत होता। थकबाकीत राहिला की बँक कर्ज देत नव्हती, सावकाराकडे जात होता, आणि एकदा सावकाराचं कर्ज फिटलं नाही तर आत्महत्याकडे जात होता। पण आमच्या सरकारनं तोही कायदा बदलला आणि काय कायदा केला? काँग्रेसचं सरकार घेत होतं 7 रुपये, घेत होतं 5 रुपये, नरेंद्र मोदीच्या सरकारनं सांगितलं पिकाचा विमा खरीपाची पेरणी असेल तर फक्त 2.5 रुपये घ्या आणि रब्बीची पेरणी असेल तर फक्त 1.5 रुपये घ्या। एका बाजूला 7 रुपये 5 रुपये घेणारं काँग्रेसचं सरकार आणि दुसऱ्या बाजूला 1.5 आणि 2.5 रुपये घेणारं मोदीजीचं सरकार। कोणतं सरकार चांगलं आहे याचा निर्णय तुम्हाला या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे। मित्रो, 2014च्या अगोदर मोदीजी येण्याच्या अगोदर या सभेतल्या शेतकऱ्याला मी विचारतो किती लोकांनी विमा काढला होता जरा वर हात करा। मोदीजीचं सरकार यायच्या अगोदर 15-20 लोकांनी काढला होता। आता इथं बसलेल्या किती लोकांनी विमा काढला जरा वर हात करा। चिखलीकर साहेब, हे मोदीजीचं सरकार आहे। अरे 2014च्या अगोदर भरलेला विमा भेटतच नव्हता तर या चोट्ट्याच्या भरुशावर विमा काढसाल कशाला? त्याला मोदीजीचं सरकार पाहिजे। म्हणजे एका बाजूला मोदीजीचं सरकार, एका बाजूला काँग्रेसचं सरकार। पण मित्रांनो, विम्याचे पैसे, दुष्काळाचे पैसे पूर्वीच्या काळात कसे वाटले जायचे याची वाटप होत होती। गावामध्ये तहसीलदार यायचा, नगदी नोटा भरून बॅग आणायचा, आमच्या शेतकऱ्याला 5,000 रुपये मंजूर असायचे, आमटा घेतल्या जायचा, 3,000 हातात दिल्या जायचे, 2,000 खिशात घातल्या जायचे, आमचा शेतकरी बोलू शकत नव्हता। मोदीजीच्या सरकारनं पद्धत बदलली, कारण या देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी त्यांनी सांगितलं होतं मी 1 रुपया दिल्लीतून पाठवतो तर 15 पैसे माझ्या शेतकऱ्याच्या हातात पडतात, 85 पैसे मधले चोर खाऊन घेतात। मोदीजीच्या सरकारनं पद्धत बदलली। तुम्हाला 36 कोटी लोकांनी जनधन योजनेच्या अंतर्गत तुम्ही खाते खोलले, मोदीजी 1 रुपया टाकतात, 1 चा 1 रुपया आपल्या खात्यामध्ये जमा होतो। मी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आहे, सरकार भाजपच आहे,
तुम्हाला नगदी पैसे घेऊन तहसीलदार पाठवायचा का तुमच्या गावात व रातकारा नगदी पैसे घेऊन पाठवणाराला? तुम्हाला बँकेमध्ये जमा करायचे का व रातकारा कोणला वाटतं बँकेत जमा करायचे? मला सांगा की हे पारदर्शक सरकार आहे. अरे 15 पैसे खिशात पडत होते, 1 रुपया खिशात पडायला लागला. हे 85 पैसे खाणारे जे दलाल होते यांचे पोट दुखायला लागले. ते म्हणते आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा. मोदीजीला पुन्हा प्रधानमंत्री होऊ देऊ नका. जर मोदी प्रधानमंत्री झाले तर 85 पैसे जे मधल्या दलाली भेटत होती ती दलाली आता भेटणार नाही. कोण कोण प्रधानमंत्री व्हायला निघाले? प्रधानमंत्री व्हायला निघाल्या मायावती उत्तर प्रदेशातून, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधून, चंद्रबाबू नायडू आंध्रामधून, शरद पवार निघालेत महाराष्ट्रामधून. एक एक प्रधानमंत्री व्हायला निघाला. मित्र, हे प्रधानमंत्री व्हायला कसे निघाले? मायावती निघली हत्तीवर, मुलायमसिंग निघले सायकलवर, कोणी निघलं घोड्यावर, कोणी निघलं गाढवावर, निघले दिल्लीच्या दिशेनं. मला सांगा, अरे प्रधानमंत्री पदाची खुर्ची रिकामी कुठे आहे? ती तर तुम्ही लोकांनी 2024 पर्यंत मोदीजीला देऊन टाकेले. खुर्ची आहे कशी? अरे देशात विकास झाला काय? अरे मुंबईचं विमानतळ, पुण्याचं विमानतळ, मुंबईची मेट्रो, पुण्याची मेट्रो, नागपूरची मेट्रो, दिल्ली मुंबईचा कॅरिडॉर, औरंगाबादचा विकास सांगायला गेलं तर 2 दिवस लागतील. पण हे विकासावर बोलत नाही, वैयक्तिक टिपाटिपणी करतात. आणि काय सांगतात? भारतीय जनता पक्ष शिवसेना जातीवादी आहे. अरे जातीवादी म्हणणारांनो, कोण कोण जातीवादी म्हणता रे? ममता बॅनर्जी जातीवादी म्हणती. अरे अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये ती रेल्वे मंत्री होती रे. अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री आणि ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री. मायावती आम्हाला जातीवादी म्हणतात. अरे मायावती मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे लालजी टंडन उत्तर प्रदेशामध्ये मुख्यमंत्री, तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का? फारूक अब्दुल्ला आम्हाला जातीवादी म्हणतात काश्मीरचे. पण फारूक अब्दुल्लाचा मुलगा उमर अब्दुल्ला अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळात मंत्री होता, तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का? अरे चंद्रबाबू नायडू, तू जातीवादी म्हणतो आम्हाला, पण मागच्याच निवडणुकीत तुम्ही ना आम्ही एकत्र निवडणुका लढलो, तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का? शरद पवार आम्हाला जातीवादी जर म्हणत असतील तर पुलोच्या सरकारमध्ये शरद पवार मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे उत्तमराव पाटील हे महसूल मंत्री होते. अरे जेव्हा तुमचं जमतं तेव्हा आम्ही जातीवादी नाही, पण जेव्हा तुमचं जमायला आलं तेव्हा आम्हाला जातीवादी म्हणायला लागले. अरे जातीवादी म्हणणारांनो, आमच्या पंक्तीत तुम्ही एकदा जीवून जायले, तुमचे खरकटे तोंड आम्हाला अजून दिसू राहिले, आम्हाला जातीवादी तुम्ही म्हणू नका. आता त्यांनी नवा नारा लावलाय. मी आज पेपरला विचारलं, इथल्या नेत्यांनी सांगितलं काय सांगितलं? भारतीय जनता पक्ष जर निवडून आला तर घटना बदलणार आहे. अरे मी सांगू इच्छितो, अरे घटनेला स्मरून मी बबनरावने, चिखलीकरांने, राष्ट्रपतीने, पंतप्रधानाने शपथ घेतलेली आहे ती घटना मी बदलणार आहे. तो अधिकार आहे आम्हाला. आमच्या प्रधानमंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सभेमध्ये सांगितलं, आम्ही घटना बदलणार नाही, घटना बदलू देणार नाही. तरी आम्ही घटना बदलायची गोष्ट करता तुम्ही? मित्र, विकासाचा मुद्दा भरकटून हे दुसऱ्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतायत. यांच्या या भरकटण्याला तुम्ही बळी पडू नका हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आता चिखलीकर साहेबाबद्दल एक शब्द चांगला आहे साहेब. आम्ही कोणला तिकीट दिलं तिथं म्हणायचे मॅनेज होतो, कोणला तिकीट दिलं तर म्हणतो मॅनेज होतो. आता चिखलीकर साहेब तुम्ही तर मॅनेज होणार नाही, त्याला मॅनेज नका करू म्हणजे झालं आमचं, त्याला मॅनेज नका करू. कारण आता तुम्हाला मॅनेज बिनेज नाही, तुम्हाला सरकार आणायचं आहे. काँग्रेसला तुम्ही आता विचारा की तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण, सांगू शकत नाही. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी सांगू इच्छितो, एक काळ असा होता की तुम्ही आम्हाला विचारत होते तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण, आमची इंदिरा गांधी असं तुम्ही आम्हाला सांगत होते. मी आता सांगतो आमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नरेंद्र मोदी आहे. तुमचा कोण? तुमच्याजवळ प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नाही. आणि घेऊन घेऊन नाव कोणाचं घेसाल तर सोनिया गांधीचं, राहुल गांधीचं नाव घेसाल. मित्र, मी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत गेलो,
मी राजस्थानच्या निवडणुकीमध्ये गेलो, मी कर्नाटकाच्या निवडणुकीत गेलो, सोनिया गांधी यांची प्रधानमंत्रीपदाची उमेदवार असन त्या बाई आहे, त्यांचा सन्मान आहे, पण भाषण करताना एवढी चिठ्ठी लिहून आणतात आणि ही चिठ्ठी संपली की जय हिंद करून भाषण संपवून टाकतात. मला सांगा, एवढा मोठा विशाल देश चिठ्ठीवर लिहून आणल्यानाकडं चालतोय का हो? मला सांगा. मी आत्ता लातूरमध्ये सांगितलं, प्रतापराव, मी आत्ता लातूरमध्ये सांगितलं की माझं लग्न झालं. थोडक्यात सांगतो, चिठ्ठी आली वेळ झाल्याची. लग्न झालं म्हणजे तेव्हा झालं, आता नाही. लग्न झालं तेव्हा माझी बायको मास्तरची मुलगी होती. घरामध्ये तिची आई, तिचे वडील, तिचा भाऊ, तिची बहीण, एवढंच कुटुंब होतं. माझ्या घरात 60 माणसं होते. जेव्हा बायको आली तिला असं वाटलं हे सगळे पाहुणे आहेत काय कोण लग्नाचे. 8 दिवस झाले बायको म्हणे पाहुणे किती दिवस राहणार आहे. अरे मी म्हणले आपल्या घरातले जे जाणार नाहीत हे पाहुणे. ती घाबरली, मला म्हणली रोज एवढं करणं आहे का स्वयंपाक? म्हणलं अहो रोज एवढं करणं आहे. 15व्या दिवशी माझ्या आजीनं मला शिकायत केली, भाऊ पोरगी चांगली आहे, पोरगी शिकेल आहे, मास्तरची पोरगी आहे, पण स्वयंपाक येत नाही रावसाहेब. माझ्या मनाला वाईट वाटलं. मी तिला एकटीला बोलून घेतलं, म्हणलं रागवू नको माझ्यावर. म्हणलं काही कर, 2 महिने तिकडं जाय पण स्वयंपाक शिकून ये. ती म्हणली मी शिकून येते पण तुम्ही येऊ नका. मी म्हणलं मी येणार नाही. 2 महिने बायको तिकडं गेली आणि जेव्हा परत आली तेव्हा पहिला प्रश्न मी तिला विचारला, स्वयंपाक शिकून आली का? ती म्हणली एकदम चांगला स्वयंपाक शिकून आली. म्हणलं या लोकाय देख, तू घरच्या स्वयंपाक करू नको, बिघडला तर पुन्हा शिव्या काशीन, मला करून दाखवतो मला खरं पटन. माझ्या बायकोना एक स्टोव आणला चिखलीकर साहेब. म्हणे काय करू? म्हणलं खिचडी करून दाखव. तिना बापाकडून एक पुस्तक आणलं, खिचडी कशी करावी. आणि जेव्हा माझी बायको खिचडी करायला बसली तेव्हा त्या पुस्तकात लिहिलं होतं की एक बघून घ्या, तिनं एक बघून घेतलं. त्याच्यावर लिहिलं होतं ते स्टोव्हवर ठेवा, तिनं स्टोव्हवर ठेवलं. त्याच्यात लिहिलं होतं की 1/2 लिटर पाणी टाका, तिनं 1/2 लिटर पाणी टाकलं. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की 250 ग्राम डाळ घ्या, तिनं डाळ टाकली. त्याच्यात लिहिलं होतं 250 ग्राम तांदूळ घ्या, तिनं 250 ग्राम तांदूळ टाकले. त्याच्यामध्ये म्हणलं होतं चिमूटवर मीठ घ्या, चिमूटवर मीठ टाकलं. मग म्हणले तेल टाका, तेल टाकलं. आणि लिहिलं होतं झाकून ठेवा, तिनं झाकून ठेवलं. म्हणलं किती वेळ लागेल? तर म्हणे 1/2 तास. तिनं मी 1/2 तास मस्त गप्पा मारल्या, कारण लग्नानंतर तिकडे गेली ती पुन्हा भेटच नव्हते. 1/2 तास गप्पा मारल्या. अरे तिला म्हणलं खाली लागन पाय, ते उघडून पाहतो जसं तसंच ते. अरे म्हणलं यात काहीच झालं नाही, तो स्टोने शिलगवला. ती म्हणे पुस्तकात लिहिलंच नाही, ती स्टो शिलगवावा म्हणून. आता मला सांगा की घरातली खिचडी जर का लिहून आणून होत नाही तर देश कसा चालणार आहे लिहून आणल्याच्या बात, याचा विचार तुम्हाला करायचा आहे मित्र. त्यालासाठी 56 इंचाची छाती असलेला देशाचा प्रधानमंत्री पाहिजे. 56 पक्षाचं कडबोळ करून एक आघाडी करणारा सरकार नाही चालत, नरेंद्र मोदी पाहिजे. एवढं सांगतो, मला 2 शब्द संपवतो. धन्यवाद बाबा.